आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अत्यंत सुंदर चिंतनी मननी अशा प्रकारचा अभंग आहे. मनुष्याचं जीवन कशाने धन्य बनतं, मनुष्याच्या जीवनामध्ये धन्यता कशाने येते, त्याचं काय साधन आहे आणि जे माणसं धन्य होतात ती कशा प्रकारे बनत असतात याचं अत्यंत सुंदर चिंतन सांगितलेलं आहे. प्रिय सज्जनानो, जगाच्या हिताच्या हिताहिताचा विचार करणारी माणसं वेगळीच असतात. कोण असतात ते? ज्याने स्वतःचं हित साधलेलं आहे तू दुसऱ्याचं हित साधू शकतो. जो स्वतः पोटभर जेवलेला आहे तू दुसऱ्याला पोटभर वाढू शकतो. जो स्वतः दुःखी आहे तो दुसऱ्याला काय सुखी करणार आहे? तुकाराम महाराजन करता सांगतो, जगाच्या हिताहिताचा महाराज विचार करतात. याचा अर्थ महाराजांचं जीवन पूर्ण होते, आपोआपच उत्तर निघले ना. काम नाही काम नाही झालो काय स्वतःच्या जीवनामध्ये त्यांचं म्हणून काही कर्तव्य उरलं नव्हतं. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तमित्ते व तृष्यते. आता दुसरं स्वतः करता कर्तव्य काय नाही करायचं असेल तर तुका म्हणे आता 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 उरलो उपकार पुरता. दुसऱ्या करता करायचे, स्वतः करता काही महाराजांचं करण्याचं उरलं नाही. असे परिपूर्ण जीवनाचे महाराज मोठे सखोल त्यांचं चिंतन स्वतःच्या जीवनाचं, जगाच्या जीवनाचं, सामाजिक जीवनाचं किती सखोल चिंतन. त्यांनी शास्त्रातून सिद्धांत शोधून काढले की या जगा या जीवनाचं सर्वांमध्ये हित कोणतं आहे. मानवाला जाऊन जाऊन शेवट कुठपर्यंत जायचं की ज्याच्या पलीकडे त्याला पुढे जायचं उरणार नाही असं काही एखादा मुक्काम आहे का? किती मध्ये उत्तर दिले त्यात यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. यम लब्ध्वा अपरम लाभ न विद्यते. जे प्राप्त केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये दुसरा कोणताही लाभ शिल्लक नाही. आणि अजून वैशिष्ट्य नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. जी वस्तू तुम्हाला मिळाली असता गुरुना आपली दुःखेनं न विचारले ते. याचा अर्थ आहे का थोड्या जरी दुःख झालं, मोठ्यातलं मोठं जरी दुःख झालं, थोडाही तू विचलित नाही होत नाही. आणि मानव जीवनाच्या खऱ्या उच्चतेचं हे केंद्र आहे. जीवनामध्ये सुखदुःख येणं किंवा न येणं हे महत्वाचा भाग नाही ना. का शरीराचं प्रारब्ध स्वतंत्र आहे. याच्यामध्ये केवढाही मोठा असो, अवतारी पुरुष असो, संत असो की देव असो, अगर तो मानव शरीरधारी आहे तर सुखदुःख अटलच. सुखदुःख त्याला येणारच. त्याच्या पुढचं आहे केवढे मोठे सुखदुःख जरी आले तरी ज्याचा बालही वागा होत नाही, जो थोडाही सुखदुःखाने टच होत नाही, महाराज आता हे उच्च कोटीचं जीवन आहे. ठरवी ठरवी ठरव
देवाच्या स्तुतीमध्ये सांगितले. बस या देहामध्ये आल्यानंतर जाणून जाणून जाण्याची ती तेवढीच असतं. आत्मानं ते द्वियाने यात अयमस्मीति पुरुष किमिच्छन्नस कस्य कामाय शरीर मनु संजरेत. या देहाला आल्यानंतर तुम्ही त्या आत्मवस्तूला जर जाणलं, त्या आत्मवस्तू जर मानलं, तर जगात जाण्याचं मानायचं काही राहिलं नाही. आत्मावारी द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधीध्या सतव्या. स्तुती सांगते आत्म्यालाच जाण्याचे, आत्म्यालाच पाहायचे, आत्म्याचं श्रवण करायचे आणि आत्म्याच्याच आनंदाचा उपभोग घ्यायचा आहे. हे या ठिकाणी आल्यावर साध्य. अगर ते तुम्ही केलं नसेल आणि बाकीचं लाभ केलं असेल, सगळ्या दुनियाची घरं तुमच्या नावावर तुम्ही केली आणि सगळ्या दुनियातली संपत्ती तुम्हाला जरी मिळाली आणि दुनियातला मान पान हार जर तुम्हा एकट्याला घातले, त्याने आमचं शास्त्र सांगते तुम्ही काही नाही केलं. याचे दवेदी दत सत्यम असती अन्नचे देहा वेदी महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रत्यास्मा लोकाद मृता भवंती. त्या सूचीचा अर्थ आहे की मनुष्य देहाला आल्यानंतर जे जाणण्याकरता तुम्हाला पाठवले ते जाणले का? कशाकरता पाठवले? देवे दिला देव भजना गोमटा. किती सुंदर देव दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोला या वचन. एवढा जर तुम्हाला सुंदर देव दिलाय तो कशाकरता? त्याला जाणण्याकरता. याची दे इकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. पण त्याला जाणणं हे जन्मच्या जीवनातलं सार्थक आहे. हे जीवनातलं खरं साध्य आहे. महाराज सांगतात हे जीवनातलं खरं खरं हित आहे. ठल विठल विठल महाराजांनी तो प्राप्त केला पूर्वजन्माच्या पुण्याईनं म्हणा, स्वतःच्या साधनेनं म्हणा, अनेक त्यांच्या कोणत्या तरी ठेव्याने म्हणा, महाराजांना तो लाभ जीवनामध्ये प्राप्त झाला. महाराजांचं जीवन बदलून गेलं. महाराज अत्यंत आनंदी जीवन जगायला लागले. बाहेर केवढे काही असो त्रिविध मुख्य आगवे उपद्रवाचे मिळावे आणि वरी पडले आणि हे वाकुडाजो. आध्यात्मिक आजी भौतिक आजी दैविक तिन्ही दुःख एकदा तरी आले तर महाराजासारख्याला कधी टच झाले नाही. काहीच नाही उलट झालं तर महाराज म्हणजे देवा वा फार काय उपकार आहे तुझे, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, हे का बरं झाले का? पण वृत्तीच वेगळ्या ठिकाणी गेली ना. बरे झाले देवा बाई ल कर्कशा आणि बरी हे दुर्दशा आपल्या नामध्ये, हे का बरं आहे काय? काय सांगतोय? केवढी मोठी दुःख जरी आले, सुखदुःखाचे डोंगर जरी आले, तरी ज्याचा बाले वाकडे होत नाही, ज्याची वृत्ती थोडीही सुखापासून टच होत नाही, ही जीवनाची स्थिती आहे. ही कोणती अवस्था आहे? हे जीवनाचं खरं साध्य आहे. हे जीवनाचं खरं खरं हित आहे. आणि सांगतो महाराजांनी हे साधलं होतं. ठल विठल विठल महाराजांनी पाहिलं का अशी माणसं काही जगात नाहीत काय? सर्व जगात प्रकार आहेत अनेक. जगात बद्ध आहेत, मुमुक्ष आहेत, तितिक्ष आहे, साधक आहेत, सिद्ध आहेत. काही जगामध्ये अशी मूर्ख माणसं आहे का ज्यांच्या मूर्खतेला काही औषधच नाही? काही जगामध्ये एवढी सुशिक्षित पण एवढी उच्च कोटीची माणसं आहे का ज्यांच्या उच्च कोटीला समजू शकत नाही? महाराजांकडची करता सांगतोय, महाराजांच्या डोळ्यासमोर अत्यंत मोठे मोठे माणसं होते, मोठे मोठे साधक, मोठे मोठे सिद्ध पुरुष. त्यांनी पाहिलं की ही सर्व मंडळी केवळ त्या सुखाकरता, केवळ त्या आनंदाकरता, जीवनाचं खरंही साधण्याकरता प्रयत्न करतात. कोणाकोणाला साधलं असेल बरं, महाराज निरीक्षण करतात. त्यांनी पाहिलं काही काही ना खरंच हित साधलं. घरची गरिबी असेल, शरीर साधारण असेल, शिकलेलं काहीच नसेल, पण काय कुणा ठोक अंतकरणाची वृत्ती पाहिली त्या का उच्च वेगळ्याच पातळीवर. एकनाथ महाराजांचा गावभर ब्राह्मण लिहितोय बघा ना, लिहिता येत नाही काही नाही. अशी उच्च कोटीची माणसं महाराजांनी पाहिले की हे कसं काय त्यांना साधलं? ठल विठल आणि त्याचं कारण शोधलं. तुम्हाला जी आत्मवस्तू पाहिजे, जे आत्मदर्शन तुम्हाला पाहिजे, ते आत्मदर्शन घेण्याकरता कुठे हिमालयात जायचं नाही, कुठे डोंगरात जायचं नाही, घरादाराचा त्याग करायची गरज नाही, कपडे जाळायची गरज नाही, सर्वांना सोडून जायची गरज नाही. का? ते सुख तुमच्याच आतमध्ये आहे. देवाने तुम्हाला अशी एक देणगी दिली, अशी एक वस्तू दिली, तर त्याला अंतःकरण म्हणतात. ती तुमच्या आतमध्ये आहे. एवढी सुंदर वस्तू आहे की त्याच वस्तूमध्ये सुख आहे, त्या वस्तूमध्ये दुःख आहे. ती वस्तू जेवढी तुमची शुद्ध आणि स्वच्छ असेल तेवढाच सुखाचं प्रतिबिंब जास्त पडतंय. आणि जेवढी जेवढी ती वस्तू मलिन असेल तेवढी तुम्हाला दुःख जास्त होत आहे.
कंदिलाची का जेवढी काळी असेल तेवढा प्रकाश बाहेर येतच नाही, आणि जेवढी स्वच्छ काच असेल तेवढा प्रकाश बाहेर पडतोय. आरसा जेवढा स्वच्छ तेवढं तोंड तोंड स्वच्छ, आरसा जेवढा मलिन तेवढं तोंड ते डाग दिसतरच. ठल विठल महाराजांनी श्रुतीमध्ये पाहिलं, श्रुती सांगते ना साधकांना, हे साधकानो हे सुखेच्छू मानवानो किती सोपा उपाय आहे. त्या वातीला काही करायचं नाही, कंदिलाच्या वातीचा प्रकाश कमी पडतो तिला कशावर पडतो, का स्वच्छ कर ना. मला सुख होत नाही, माझं बरं नाही, तुझं सगळं बरं आहे. तुझं बरं नसल्याचं कारण तुझं अंतकरण दडलं आहे. जोपर्यंत अंतकरण अशुद्ध आहे तोपर्यंत सुख कदापि उघडत नाही, गणित सिद्धांत आहे. अंतकरण स्वच्छ झालं, अंतकरण स्थिर झालं का सुख झालंच, म्हणजे सुखदुःखाचं गणित कुठे आहे? अंतकरणाच्या शुद्धतेमध्ये सुख आहे आणि अंतकरणाच्या अशुद्धतेमध्ये दुःख आहे, संपलं गणित. श्रुती झालं जागवते, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवर अन्य बोधत, उठ जागा हो, तुला जे वरदान प्राप्त झालेलं आहे त्याला जाणून घे. कठीण अवश्य आहे, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदन्ते. तलवारीच्या धारेवर बिना चपलाचं चालावं सोपंय काय, ती जेवढं अवघड आहे त्याच्याहीपेक्षा जास्त अवघड साधन आहे. पण मानवा तुला त्याच्याकरता पाठवलेलं आहे, तू कर ती साधन. तुकाराम महाराजांनी पाहिलं का केवढं मोठं सुंदर बोध आहे, लोकांना समजत नाही. महाराज गेले लोकांना आपल्या भाषेमध्ये सांगितलं, हे लोक आता जागा रे भाई नो जागा, चोरणे झाल्या नाडोने भागा रे भाई नो, भागा रे भाई नो जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, चोरणे झाल्या नाडोने भागा रे भाई नो, भागा रे भाई नो दादा रे भाई नो दादा, दादा रे भाई नो दादा. महाराज बाहेर निघले, लोकांना उभी जागृती देत राहिले, काही जागा की निजलाचे. अरे तू जागा आहे का झोपलाय? काही जागा आणि काही झोपलेला म्हणजे डोंगी. काही जागा असलं तर उठून येतो येतो, आणि पार झोपलेला असलं तर चुकून जाता येते. हा जागाही नाही आणि झोपला नाही, डोळे झाकून घेते डोंगी डोंगी. या माणसाला कळत नाही असं नाही, पण कळतंय असं नाही. मला त्याला किती सुंदर शब्द दिले, काही जागा की निजलाचे, सुने जागवणे दारा पाचे, तुझ्या हिता लागे करशी वसवसे, पण भेटी न घेशे वासुदेवाचे गा हरे राम कृष्णा. ठल विठल उठा जागे ख्वारे आता शरण रे गा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा धनदारा, पुत्र जन बंधू सोय रे पिशून, अवघे मिथ्या हे जाणून, शरण रे घा देवाशे धनदारा, पुत्र जन. मानव उठ, तू जागा हो, तू कोणत्या झोपेत आहे? महाराज चोकडी जागृती देत फिरले. महाराज आता एकच उपाय आला, तुम्हाला सुख व्हायचे ना, सुख नावाची एकच वस्तू आहे. प्रकाश व्हायचे का, प्रकाश नावाची एवढीच वस्तू आहे, जे पंचतत्वापैकी एक तत्व आहे, पृथ्वी आप आणि तेज. बस तुम्हाला प्रकाश पाहिजे दिवस, दुसरं काही चालायचं नाही. नोटाची खुली भरून आणाल बरं वाटेल, पण प्रकाश नाही पडणार. सुख पाहिजे का तुम्हाला, सुख नावाची एकच वस्तू आहे, आनंद ब्रह्मेते व्यजान, त्याला ब्रह्म म्हणतात, त्याला आनंद म्हणतात, त्याला देव म्हणतात. ये इकडं, तुला सुख पाहिजे, आपुला तो एक देव गणी महाराजाच्या उपदेशाने काही लोकांना पटलं. आता काय विक्रेता आला म्हणजे ज्याच्यावर दम येतो आंबे घेतोच, 60 रुपये किलोचे 100 रुपये किलोचे, ज्याच्या खिशाचाच काही नेतो तसंच पाहतो. महाराज उपदेश करत राहिले, जे जिज्ञासू होते साधक होते तितिक्ष मुमुक्ष होते ते मार्गाला लागले.
साधना करायला लागले, आपले हित करून घेतलं, आणि ज्यांचं नव्हतं काहीच त्यांच्या अंतकरणामध्ये ताकद, ते अंतकरणाची शुद्धता नाही, असे लोक तसेच राहिले. महाराजांनी समीक्षा केली, हे असं का बरं होतं? माझ्या उपदेशाचा सगळ्यावर का, शिकवणीचा सर्वांवर का परिणाम होत नाही? काही लोकांवर होतो, काही लोकांवर होत नाही, याचं कारण काय असेल? ठर विठ्ठल यांनी पाहिलं, काही काही लोक शिदेसाठी पण शब्दाचा परिणाम होतो आहे, लगेच पडतो त्याला. तो म्हणतात तपेलं, ता म्हणतात तागवात, आणि काही एवढे मोठे का त्यांना पार तुम्ही किती काय उचकापाचकी करून सांगा, त्यांना कळतच नाही. महाराज सांगता हे असं होतं काय? माझा उपदेश काही ना पटतो, काही ना पटत नाही, याचं कारण काय? त्याचं अत्यंत सुंदर कारण महाराजांनी शोधलं, आणि तेच कारण आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. महाराजांची समीक्षा बघा, पाहिल्यानंतर देण्यात आला असं का होतं? त्याने पाहिलं की आपुल्या हिता जो असे जागता, जो म्हणजे कुणीतरी आपल्या हिताच्या ठिकाणी माणसं जागी आहेत, पण खऱ्या हिताच्या ठिकाणी जागे नाही. लोकांकडे ध्यान होतं, लोक कोणत्या विचारानं ओघाने चालले असतील. महाराज त्याला जरा मागे फिरून पाहतात, तुझं समजलं मला, तू म्हणशील कदाचित महाराज काय म्हणता तुम्ही, किती माणसं सावत, किती आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत, तुम्ही कोण सापडला असं हिताच्या ठिकाणी जागा नाही? आणि खरं सांगू ना, तसं हिताच्या ठिकाणी सगळी जागे आहेत ना, माझं मलन, तुझं मलन, दुनियाचं मलन, माझं कोणालाच काही नाही, हे असं असे असतात ना माणसं. महाराज स्वतःच्या खरे हिताच्या ठिकाणी नाही जातो जागा. म्हणजे सांगतो तुम्हाला, गुरु शिष्याची जोडी होती, त्याच्या शिष्याजवळ फोडून फार मोठी गोडी होती सुंदर, आणि गुरुच्याच्या जवळ शिष्या जोडी म्हणतात त्याला, अत्यंत भारी काश्मीरी आणलेली, लाख दोन लाखाची कोण आपलं काय घेणे, हा एवढी मोठी शाल जोडी होती शाल. पण मोठे दोघे स्वार्थी, दोघांच्या मनात वेगळे विचार, गुरुजींना वाटायचं का आपल्याजवळ शाल जोडीच आहे, पण घोडी जर बसायला असली तर घोडी घोडीवर बसायचं, शाल जोडी अंगावर घ्यायची, काय सुंदर मी दिसणार. शिष्याला वाटायचं आपल्याजवळ घोडी आहे, पण शाल जोडी जर गुरुजीने आपल्याला दिलं ना, का आपणही घोडी बसून जावं असं. याला वाटायचं त्याने मला शाल जोडी द्यावी, याला वाटायचं त्याने मला घोडी द्यावी, पण कोणीच कोणाला दिलं नाही कधी. चला विठ्ठल गुरुजीच्या फार माकी येणे, आपल्याला खरं घोडी द्यायच पाहिजे. गुरुजीने एक दिवशी युक्ती केली, शिष्याच्या घरी पोहोचले घोडी घेऊन, घोडीवर बसून गेले, गेले आत, गेल्यावर आदर केला, दर्शन घेतलं, गुरुजींना गादीवर बसवलं. गुरुजीने वाटलं आपलं आलो वेगळेच कामा करता, ही घोडी कशी काय घ्यायची? थोड्या वेळ झाला गुरुजीला डोळे झाकले, लगेच लागले असे असे करायला. गुरुजीला अंगला अंगात लागेल घुमायला, मला नाही घुमते त्याला. गुरुजी शिष्य आला पुढे उदवरे झाडा, मला गुरुदेव काय सांगायचं काय बोलायचं बोला. लागले घुमायला, घुमता घुमता म्हटले घोडी 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 गो. अरे त्याने विचार केला, वा काय गुरुजी हुशार आहे, गांगात आलं देवाच्या नावाखाली माझी घोडी उपटायला पाहतात, पण गुरुजीची शाल जोडी आपल्याला खरी मिळायला पाहिजे. याने इकडे ते दिलं नाही, त्यालाही सुचली युक्ती. गुरुजीच्या समोर बसले, जे डोळे झाकणं आणलं अंगात, आणि केलं सुरुवात त्याच्या ताला ताला स्वरा स्वरा, शाल जोडी शाल जोडी, ते म्हणला का घोडी, शाल जोडी घोडी शाल जोडी घोडी, सारखं चाललं, घोडी 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 शाल जोडी शाल जोडी.
आणि मग मात्र गुरुजी जनताला अरे राम ही शाजुडी तर जास्त किमतीची आहे, गोडीची किंमत किती घ्यायची? आपली गोडी तर शाजुडी गेली नाही पाहिजे, गोडी मिळो का नाही मिळो उलटलं ना वार तुझी तोला माझी वाला तुझी तोला काय सांगते कशा करतं सांगितलं मध्ये ही अशी स्वार्थी माणसं आपल्या हिताच्या ठिकाणी जाग्या ठरे पुष्कळ मिळतात महाराष्ट्रात याला खरं हित नाही मी समजलं खरं हित कशात आहे खरं हित कोणाला समजत नाही खरं हे समजणार एकच व्यक्ती जगात आहे देवकुराचे हित बस हीच जाणारी पेवळी एकच आईस फक्त पण महाराज मात्र त्यात बी नीट पा बर सर्व आयाने हिचकळतच असं नाही हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिका चार ते तिथं लौकिका चार दाखवतात बाळा घर कसं बांधावं घरात कसं राहावं मुंबईला कसं जावं पैसा कसा कमावा ही सांगतात मग अशी सांगितलं ना कमुराला फाशीची शिक्षा झाली त्या जेलच्या नियमाप्रमाणे त्या जेलरने विचारलं का बाबा तुझी काय इच्छा आहे तुला फाशी द्यायची काय इच्छा असेल बोल पहिली इच्छा पूर्ण करून मग तुला फाशीवर चढव तुम्हाला काय नाही फक्त आईला भेटावत आईला खोलीत पाठवलं आईचं त्यांनी दर्शन घेतलं आणि काय नाही ना लोकांना वाटलं की कानात काहीतरी सांगतोय सांगतो का तिचा कान जसा दातात घातला तसं उपटून काढलं मोठ्याने म्हटलं आई ए अरे काय केलं आई दुसरं काय नाही केलं जे करणं आवश्यक आहे तेच केलं आज फाशीवर कोणामुळे चाललो लहानपणापासून तुम्ही मी पेन्सिल चोरली तरी बरे वाळू असू दे पाठी चोरली तरी असू दे वाळू बरे हा पीठ पुढे पोटी पीठी चोरली तरी वाळू असू दे बरे पुस्तकं चोरायला लागलो असू दे वाळू बरे म्हणता म्हणता आज केवढा मोठी चोरी केली आज फाशीवर चाललो ना हे कोणामुळं महाराष्ट्रात माय बापे सांभाळीत लोभा कारण पाळीत सर्व आई बाप तसं असतात पण एक ध्यानात ठेवा सर्व तसं असतात असं नाही गेलं काही काय आज होऊन पर ये दे मदाला मदालाचा पाळण्यात घालून उपजत रांगणारे पुत्रा त्वा जावे वना बैसोनी आसनी रे पाहि निर्वाणीच्या खुना पाहिजेतले मुलं काय समजतंय पण आईची संस्कार घालण्याची पद्धत आहे हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे अमंगळीचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळीचा सांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाये गोविंदा परिये रे मदाल सा सोहम जो जो रे बाळा अशी एकच आई निघती ज्या आईचे पुत्र मोठे होतात त्याचं यश आईला आहे शिवाजी महाराज एवढे मोठे वीर झाले त्याचं त्याचं यश जिजा वाहिलंय ज्ञानेश्वर महाराज एवढे मोठे साधू झाले त्याचे यश रुक्मा वाहिलंय वाचा सगळे इतिहास एवढे जेवढे म्हणून मोठे तुम्हाला दिसते ज्या कोणी साधू ऋषी मुनी पुढारी नेते मोठा मनुष्यावर तुम्हाला तो झालेला दिसत असेल ते त्याचे यश आईलाय विठ्ठल महाराज धन्यवाद देता धन्य माता पिता तयाची या बोलाजी ज्या आई वडिलांनी आपल्या मुलाला असे संस्कार लावले आणि धन्यवादेच्या वादाच्या अल्ला लायक बनवलं महाराष्ट्रात त्या माता पित्याला धन्यवाद आहे महाराजांच्या पुढे सांगतात तो जिज्ञासू वर्ग आहे ज्याला स्वतःच्या कल्याणाची कळकळ असते त्याचं नाव सज्जन आणि जिज्ञासू आहे वेगळे कपडे घातलेला आणि वेगळा ढोंग केलेला तसं नाही ज्याला सातन दिवसाची कळकळ लागली का माझं कल्याण कधी होईल कधी हे विरडे फिटेल कधी तो स्वामी भेटेल आणि युगा होणे वडील निमेश मानी त्याचं नाव साधक आहे अच्छा साधक महाराजांच्या समोर होते त्यांनी विचारलं महाराज तुम्ही त्या आई वडिलाला धन्यवाद देता की ज्याची मुलं धन्यवादाच्या लायक बनले महाराज ही धन्यवादाच्या लायक मुलं जी बनतात माणसं निघतात ही कुठे कुठे जन्माला येतात
त्याचं सुंदर उत्तर महाराजाच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, कुळी कन्या पुत्र होती देशाची, 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 तयाचा हरी खावा दे देवा, तयाचा कन्या पुत्र होती दे साधवी, तारी खावा दे देवा, तारी खावा दे देवा, कन्या पुत्र होती दे रानी, तुरी कन्या पुत्र होती दे रानी। साधे खानो धन्यवादाच्या लायक जे कन्या पुत्र कुठे निर्माण होतात, कुळामध्ये होतात, कुळामध्ये, कुळामध्ये याचा अर्थ ज्याच्या कुळामध्ये परंपरागत भारतीय संस्कृतीचे संस्कार चालत आलेले आहेत त्याला म्हणजे कुलवार। महाराष्ट्राचा तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, ज्याच्या कुळामध्ये विठोबाची भक्ती परंपरागत चालत आलेले आहे महाराज सांगतात त्याच्या कुळात चांगले संस्कार असणारच। महाराज स्वतःच सांगतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करे तीर्थव्रत, सात जन्मापासून महाराज आता माझ्या घरामध्ये पंढरपूरची वारी उगच मला सुचते का ठल विठल, आणि म्हणून ज्याच्या कुळामध्ये अशी कन्या पुत्र निर्माण होतात महाराज आता मला नवल वाटते यात काय, मला आनंद होतो यात काय विशेष नाही, पण तयाचा हरेख वाटे देवा, देवाला सुद्धा त्याचा आनंद होतो। आणि महाराजांनी जे सांगायचं ना भाव, त्या भावाकरता शब्दाची निवड मोठी सुंदर आहे, तयाच्या हरेक वाटे विठोबा नाही कृष्णा नाही शब्द निवडून आणला, तयाच्या हरेक वाटे देवा, त्यांना सांगायचे देव शब्दाचा अर्थ दिव्य, ज्याच्यावर अत्यंत दिव्य शक्ती आहे शारीरिक मानसिक बौद्धिक लौकिक अलौकिक पारलौकिक सर्व प्रकारची ज्याच्यावर अत्यंत दिव्य शक्ती आहे त्याचं नाव देव आहे। आणि महाराजांना सांगायचे ही देवाची संतानी त्यांनी निर्माण केलेली ही आहे, मग आपला मुलगा जर चा दिव्य निघला तर त्याला हरिक नाही म्हणणार, त्याला त्याला चांगलं नाही वाटणार, ही महाराजांच्या सांगण्याचा भाव आहे की मला तर चांगलं वाटतंच वाटतं पण ज्याच्या कुळात चांगले पुत्र आहे तयाचा हरेख वाटे देवा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरेख वाटे देवा। साधेकडे विचारलं महाराज अशी सात्विक कन्या पुत्र ज्याच्या कुळात निर्माण होतात ते निर्माण होण्याकरता ते घरचे काय करतात, याचं अति सुंदर उत्तर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये देतात। गीता भागवत करी श्रवण, गीता भागवत करी श्रवण, अखंड
अशी चांगली मुलं मुली निर्माण होतात. ते काय करतात त्याच्याकरता माहितीये का? गीता भागवत करे ते श्रवण आणि अखंड चिंतन विठो वाचे करीचे पुन्हा लावे करे ते. का म्हणून? महाराजांनी पाहिले की आजकाल चांगली मुलं मुलं निघत नाही. याचं कारण संस्कृतीचा जो मुख्य भाग आहे तो लोकांनी सोडून दिला आणि बाह्य संस्कृतीचा खरा भाग त्यांच्या ठिकाणी ठसला गेला. का म्हणून? त्या दुसऱ्या संस्कृतीमुळे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही पाहाल विचाराची कमी आहे, ज्ञानाची कमी आहे. ज्ञान म्हणजे नेमक्या कोणत्या वेळेला काय करावं याचं ज्ञान कुठं आहे? पुस्तकं शिकलेलं असेल, पुष्कळ शिकलेलं असेल, पण आईला मारावं की नाही आणि बापाला शिवाय द्यावं की नाही याचं त्याला ज्ञान कुठे? नेमकं साध्या गोष्टीचं. आणि म्हणून अशा प्रकारचं खरं खरं ज्ञान होण्याकरता गीता आहे. गीतेमध्ये खरं खरं ज्ञान अर्जुनाच्या माध्यमातून सांगितलंय. अर्जुना, तू ज्यांच्या करता रडतोस आणि ज्यांना मारल्यानंतर तुला मोह झालेला आहे, तू धनुष्य टाकून रडत वाटला, ते तुझे कोण आहेत? त्यांचा तुझा काय संबंध आहे? ही शरीर नासकी आहेत, आत्मा सत्य आहे, तू काळजी नको करो. आणि या खऱ्या ज्ञानाने अर्जुनाचा मोह गेला ना. अर्जुन एकच म्हणून बसला, नष्टो मोहा सोते लब्धा तत्प्रसादान्मयाचित. सगळा मोह गेला. तू म्हणशील का धर्मराजावर बांधर तरी माझी तयारी? आणि म्हणून ज्ञान होण्याकरता ज्या घरामध्ये गीता श्रवण केली जाते. महाराजांनी पाहिलं का अजून एका गोष्टीची माणसाजवळ कमी आजकाल, आणि ती कोणती? प्रेमाची. घरामध्ये पाहाल, गावामध्ये पाहाल, देशामध्ये पाहाल, संपूर्ण विश्वामध्ये पाहाल, कोणाचं कोणावर खरं प्रेम नाही. ही वरचा दिसतोय हा फक्त तोंड पूजेपणा, पाहिलं म्हणजे राम 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 राम. हा वरून वरून या, आतून काहीच नाही. पाहुणा आला तर वरून या 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 बसा 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 बसा. आतून वाटते याने जावा निघून ठल विठल. असं किती पाहिलं. पाहुणा आला, बाईनी सुतली तांदूळ, मालक आलं त्याला घेऊन. बाईनं असे आटे टाकले का कपाळाला? आली बियात कुठून? दोघांचं मोठं नाटक. बाई म्हणजे बघा किती दिवसाने आले तुम्ही? मालक होतं अगं आले खरे, पण त्यांची नेहमी जायची गाई. अहो जायची काय कशाचं? त्यानं जर जायचंच असलं ना दुसरी गाडी कुठे आता? हीच गाडी. ज्या गाडी आली तीच गाडी. असं काय? मग मी निघतो जरा. अहो थांबा थांबा म्हणून त्याने घेतली पिशवी. तो चालला पाहुण्याच्या पुढं आणि ही चालली पाहुण्याच्या मागं. मागं येऊ नये म्हणून गेले ना तिथं गाडीला एक गर्दी. तसंच बसवला आपल्याला माझा कोंबला. तसंच गाडी बसवला फुल गर्दी. जे गाडी भरली का त्याला उभं राहायला जागा नाही. डबल घंटी त्याने दिली जेव्हा गाडी हल्ली. मग यांचं डोंग पाहुणं तुमचं नेहमी असंच आणि आजचे दिवस राहिले असतं तर आणि पहिलाच म्हणलं असत तर असं खरं प्रेम कोणाच्याच ठिकाणी नाही. खरं प्रेम कसं असतं हे पाहण्याकरता भागवत बस उद्धवाच्या माध्यमातून भागवत सांगितला. गोपिकाने कृष्णावर खरं प्रेम कसं केलं आणि कृष्णाने गोपिकाला खरं प्रेम कसं केलं तिथं वाचा. शश्वदत्रये दैत दृश्यताम दीक्षुतावका त्वयि धृता सवा त्वां विचिन्वते. भागवताचा प्रसंगी मोठा मजेदार सांगाय टाईम नाही आपल्याला. पण राजकिल्ला का खेळता खेळता भगवान लुप्त झाले, भगवान गुप्त झाले आणि गोपिका शोक करायला. हे भगवान जेति तेधिकं जन्मना व्रजा. अरे भगवान तू आल्यापासून ह्या जगा ह्या ब्रजदेशा मध्ये आमचा विजय आहे. विचारतो कोणी या ब्रजदेशाला? जेति तेधिकं जन्मना व्रजा आश्रयत इंदिरा शश्वदत्रये. इंदिरा म्हणजे लक्ष्मी. जी लक्ष्मी वैकुंठामध्ये मोठ्या मानापानात राहते ती या ठिकाणी शिविका म्हणून नांदी वृंदामध्ये आणि ब्रजदेशामध्ये. महाराजांनी तुझंच काय भाष्यच केले त्याचं बरं का त्या गोपिकांच्या बद्दल. कान या रे जग जे कान या रे जग जे कान या रे जग जे देवे के काय मोह कलिले वाली काय
भागवतात प्रेम आहे, गीतेमध्ये ज्ञान आहे. महाराज सांगतात ज्या घरामध्ये गीता ज्ञानाकरता, गीता आणि प्रेमाकरता भागवत चालतोय. आणि अजून ऐका, अखंड चिंतनामे ठेव वाचे, तिसरी काय भानगडी, हे ठेवायचं चिंतन काय आहे? अहो गीतेतलं ज्ञान आणि भागवतातलं प्रेम याचा जिवंत आकार विठोबा आहे, प्रॅक्टिकल आकार विठोबा आहे. त्याने त्या विठेवर उभं राहून तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान दिलं. तुमच्या घरात तुम्ही जर असे उभे राहाल तर तुम्ही सुखी व्हाल माझ्यासारखे. कसं समाचारांना दृष्टी विठेवर हे साजरे, तेथे माझे हरे व्रते राहो, असं जर तुम्ही समोर राहिले तुम्ही निश्चित सुखी व्हाल. हे तुम्हाला दाखवलं, हे माझ्या भक्ता, तू जर खरी माझी भक्ती करत असेल काळजी नको करू. गोवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिला उभा दाता कटेकर ठेवणे असा. ज्या घरामध्ये गीता भागवत करीत श्रवण, अखंड चिंतन विठो वाचे ठल विठल. महाराज सांगतात, साधकाने विचारलं, महाराज मग आपला त्या आपला तशा माणसाचा कसा संबंध असला पाहिजे, कसा संबंध असला पाहिजे, आणि त्यांच्याकडून ज्ञान प्रेम आणि भक्ती घेण्याकरता तुम्ही त्यांच्याशी कसा व्यवहार केला पाहिजे, याचं अत्यंत सुंदर उत्तर अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये. महाराज सांगतात, असा महापुरुष ज्यांनी स्वतःच हित केलेलं आहे, जगाच्या हिताची योग्यता ठेवतात, असे ज्ञानीपुरुष जर तुम्हाला भेटले तर तुम्ही त्यांचं ज्ञान घेण्याकरता, भक्ती घेण्याकरता काय केलं पाहिजे? काही नाही, त्यांची सेवा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिना. ते ज्ञानी आहे, ते तत्त्वदर्शी आहे, फक्त तुम्ही त्यांची सेवा करा. ते ज्ञान पैगावरवे जरी मनी आथी आणावे, तई संताया बजावे सर्वस्विषी. का ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करे सोबटा ओळगोनी. तनुमन उजीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपले तेही सांगती परिपुषले, जेने अंतकरण बोधिले संकल्पाने. तुम्ही खरी खरी त्यांची सेवा जर केली, तुमच्या मनात कोणताही संकल्प राहणार नाही, एवढं मोठं हित केवळ तुमचं ते करून देतील. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली. कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक, तयाचा हरेख वाटे देवा. सर्व अभंगातून महाराजांना काय सांगायचं? महाराजांचं सांगणं, महाराजांचं रजगतच अभंगामध्ये महत्त्वाचं आहे. अभंगामध्ये जो विषय तो समजला सर्वांना, पण सांगणारे जे महाराज आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराज भारतीय संस्कृतीचे प्रणेते होते, भारतीय संस्कृतीचे प्रचारक होते. त्यांच्या डोळ्यासमोर ती संस्कृती दिसत होती की याच भारतामध्ये सुपूत झाले, सुवीर झाले, सुसंत झाले, मोठे ऋषी मुनी झाले, दिवी झाल्या, देवता झाल्या मोठ्या मोठ्या याच भारतामध्ये. आणि त्यांनी पाहिलं की कालाच्या ओघामध्ये याच भारतामध्ये काय काय चाललेलं आहे, याच देशामध्ये काय काय चाललेलं आहे. त्यांनी घरं घरं पाहिली, गावोगावं पाहिली, घराघरातून भारतीय संस्कृती नष्ट झालेली आहे. भारतीय संस्कृती कशाच आहे? भारतीय संस्कृतीचं बीज आहे दैवी संपत्तीच्या गुणामध्ये. जास्त शिकायची गरज नाही, जास्त लांबपसरीची गरज नाही.
दैवी संपत्तीचे गुण 26 गुण सांगितलेले गीतेमध्ये. अवयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थित दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिर पैशनम दया भूतेश्व लोलुप्त्वम मार्दवम ह्रीर चापनम तेज क्षमा धृति शौच मद्रोहो नाति मानिता भवन्ति संपदम दैवे. हे दैवी संपत्तीचे गुण ज्ञात भारतीय संस्कृतीचं बीज आहे. आणि आसुरी संपत्ती संपत्तीचे जे दोष आहे त्याला गुण नाव दिलेलं आहे. हे आसुरी संपत्तीचे गुण हे नाशाचं कारण आहे. सहाच जण येते. ही 26 आहेत दैवी संपत्तीचे गुण आणि ते सहाच वजा दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपद मासुरी. ते सहाच जण आणि 26 जण कोण बारी बारे पाहिजे. हा 26 सहा गेले खाली किती राहिले येतो हिशेब. अहो 27 9 गेले खाली किती राहिले. बादशाने बिरबलला विचारले बिरबल 27 9 काय तर कितने रे मारा शून्य. हा कशी काय शून्य. अहो म्हणजे 27 नक्षत्र त्यात पावसाची फक्त 9 आणि 9 गेले तर बाकीच्या कोरड्याला करतं काय. आहे का त्यांची किंमत. तल विठ्ठल त्याप्रमाणे 26 गुण आहे चांगले. पण हे साजन बाजर आहे सहाच कोण भारी आहे नाही जमलो हिशोब. अहो कडेभर मीठ तुम्ही दूध तापवा आणि 1 मिठाचा खडा टाका ना सगळ्याचे नाश. पण त्या दुधाची कडेभर दुधाची ताकद नाही का एका मिठाच्या खड्याला गोड करायची. गोडांभर बटाट्याला नाश नाही करता एक नाश का बटाटा बस. पण त्याची ताकद नाही का सगळ्यांना चांगलं करायचं. आसुरी संपत्तीचे दोष एक जरी घरात असला एक जरी गावात असला एक जरी दुनियात असला महाराजांनी पाहिलं की दुनियामध्ये कसा धिंगण्यात आला. महाराज मोठे सुदूरदृष्टीचे होते. त्यांनी सुदूर पुढचं भविष्य लिहून ठेवलं मागचं निरीक्षण केलं. त्यांनी पाहिलं का पुढं कसं होणार आहे. वाचा जरा आपलं टाईम नाही. 6 वर्षाची नारी आणि 5 वर्षाची बाळा आणि पाय काय धिंगाणा बघा तिथं वाचा. हे सगळं आता अलीकडे होत चाललं. महाराज सांगतात या भारतीय संस्कृतीचं रक्षण करायचं असेल तर जगात चांगली माणसं घराघरात निर्माण होण्याची गरज आहे. ती चांगली माणसं कोण्याकरता आईवडिलांनी त्यांच्यावर संस्कार घातले पाहिजे. जे आईवडिलांनी संस्कार घातले ते धन्य आहेत. काय करता संस्कार घालण्याकरता विचारा करता गीता घरात वाचतात. गीतेच्या विचारामुळे त्याला खरं खरं ज्ञान येतं. आणि एक माणसाने माणसावर प्रेम कसं करायचं हे त्याला सिद्ज्ञान होण्याकरता भागवत घरामध्ये वाचतात. आणि प्रॅक्टिकल प्रयोग करण्याकरता विठोबाची भक्ती करतात. हा विठोबा सगळं जग बनवलं आणि स्वतःकरता मात्र त्यांनी एक खोली सुद्धा नाही केली. योग्य थोडंसं केलं स्वतः एवढ्याशा विठेवर उभा राहिला त्याला जागा नव्हती मिळत काय. त्यांनी पाहिलं का सगळ्यांच्या कल्याणाकरता हे सगळं. महाराज सांगतात त्या प्रॅक्टिकल विठोबाची ते भक्ती करतात. असं ज्या घरामध्ये अशा साधू पुरुषाची महाराज सांगतात तुम्ही भेट घ्या. महाराज सांगतात मला जर घडलं तर मी काय करीन. मी सेवा करील त्यांची. त्यांना सांगायची का तुम्हाला जर अशाची भेट झाली साधू पुरुषाची महापुरुषाची तर नित्य त्याची सेवा करा. तनाने मनाने धनाने जेवढी तुम्हाला सेवा होईल तेवढी तुम्ही त्यांची सेवा करा. का म्हणून ते ज्ञान तुम्हाला आपोआप मिळेल. ते ज्ञानी ना हा तत्वदर्शी ना ते ज्ञानात ज्ञानी ते तत्वदर्शी त्यांच्या कृपेने तुम्हाला आपोआप सर्व प्राप्त होणार आहे. म्हणून अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होण्याकरता नित्य आम्ही त्या संताकडे गेलं पाहिजे. संतांचे चरणाची सेवा केली पाहिजे. आपल्याला जेवढं त्यांची सेवा करता येईल तनाने मनाने धनाने वाचेने तेवढी त्यांची सेवा केली पाहिजे. अशा प्रकारची सेवा जर त्यांची आम्ही केली आमचं नित्य कल्याण होत असतं. आता भगवान करो तुम्हा आम्हाला अशी सद्बुद्धी हो तुमच्या आमच्यावर असे संस्कार हो आणि पुढच्या पिढीला आमच्याकडून असे संस्कार दिले जावो का जेणेकरून घराघरात अशी चांगली माणसं निर्माण होतील. जेणेकरून आमच्या घराचं गावाचं देशाचं विश्वाचं सर्वांचं कल्याण हो. माऊलीने हेच तर चिंतन करून लिहिलं असेल किंबहुना सर्व सुखी. माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे खरं खरं हो ही शुभकामना करून कीर्तनाला विराम देऊया. जय विठ्ठल जय जय विठ्ठल
जगद गुरु तुकाराम महाराज की, सदगुरु जोग महाराज की जय।